सीए विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. या आंदोलनाचा आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. या संघटनेशी संबंधित एका दाम्पत्यालाही पोलिसांनी संशयाखाली अटक केलेली आहे. ओखलाच्या जामिया नगरमधून एका दाम्पत्याला सध्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस उपाध्यक्ष प्रमोद सिंग कुशवाह यांनी दिली आहे. जहान जेब सामी आणि हिना बशीर बेग असं या दाम्पत्याचं नाव आहे आणि त्यांचा संबंध आयसिसच्या खुरासान मॉड्यूलशी असल्याचा पोलिसांना संशय. हे दाम्पत्य सीए विरोधी आंदोलन भडकवण्याचं काम करत असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच दिल्लीत हल्ल्या करण्याचा त्यांचा मनसुबा असल्याचंही सांगण्यात येत आहे. इंडियन मुस्लिम युनायटेड नावानं ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवत होते आणि त्याद्वारे सीए एनआरसी विरोधात लोकांना भडकवण्याचं कामही करत होते. काश्मीरचे रहिवासी असणारं हे दाम्पत्य ऑगस्ट पासून दिल्लीत वास्तव्यास होतं. त्यांच्याकडे जिहादी साहित्य देखील आढळून आलं आहे. आणि आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, आपण पाहतोय हे दाम्पत्य तर आता पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यांच्याकडून काय अधिक माहिती मिळते या सगळ्या दिल्लीच्या हिंसाचारा प्रकरणी? बिलकुल, या दाम्पत्याची आता चौकशी चालू आहे आणि यांचे धागे दोरे जे आहेत ते अफगाणिस्तानपर्यंत पसरलेले आहेत. अफगाणिस्तानमधूनच इन्स्ट्रक्शन्स येत होते, निर्देश येत होते आणि त्यानुसार त्यांनी काम सुरू केलं होतं. खरं तर सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जे आहे, व्हॉट्सअप, ट्विटर आणि बऱ्याचशा अशा साईट्स वरून सुद्धा त्यांनी ब्रेन वॉश करण्याचं काम सुरू केलं होतं आणि आपले सामर्थ्य शोधत होते. म्हणजेच की दंगे घडवण्यासाठी काही त्यांना युवकांची गरज होती आणि त्यानुसार जी मुलगी आहे हिना बेन म्हणून तिने हे संपूर्ण युवकांना गोळा करण्याचं काम केलं होतं आणि आयसिसच्या संपर्कामध्ये तिचा पती सुद्धा होता. त्यामुळे या दोघांचा सहभाग कसा आहे, कोणत्या पद्धतीने आहे, काश्मीरशी काही लिंक आहे का, कारण काश्मीर मधूनच ऑगस्ट महिन्यामध्ये दिल्लीला आले होते. मग दीपका, आता एवढा उद्देश काय होता की ऑगस्ट महिन्यामध्येच येणं आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी आंदोलनं घडलेली आहेत, याचं कुठेतरी इसिसचे कनेक्शन आहे. आता पोलीस चौकशी करतायत, ते लवकर उघड होईल. अगदी धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल. दिल्ली हिंसाचारा प्रकरणी आयसिस कनेक्शन असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आलेला आहे आणि त्या प्रकरणी एका दाम्पत्याला ताब्यातही घेण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत, चौकशी करण्यात येते आहे त्यांची.